नमस्कार, शांभवीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। फोडणीचे वरण कसे करायचे ते आज आपण बघूया। हे झटपट होते व बनवायला खूपच सोपे आहे। एखाद्या दिवशी भाजी करायचा कंटाळा आला असेल किंवा घरात कुठलीही भाजी नसेल तेव्हा हे फोडणीचे वरण बनवू शकता। फोडणीचे वरण बनवण्यासाठी अर्धा कप तुरीची डाळ घेतली आहे। ही डाळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया, त्यामुळे त्यावरील केमिकल्स निघून जाते। डाळ हाताने चोळून धुवूया। तुरीच्या डाळीने पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्ही तूर डाळ, मूग डाळ व मसूर डाळ घेऊन फोडणीचे वरण बनवू शकता, किंवा फक्त मूग डाळ व मसूर डाळीचेही वरण बनवू शकता। डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे। ह्यात 1.5 कप पाणी घालूया। कुकरचे झाकण लावूया। मीडियम फ्लेमवर कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊया। डाळ छान शिजली आहे। चमच्याने मिक्स करूया। डाळ छान शिजल्यामुळे घोटून घेण्याची गरज नाही। डाळीमध्ये 1 कप गरम पाणी घालूया। गरम पाणी घातल्यामुळे फोडणीच्या वरणाची चव बिघडत नाही। कढईत फोडणीसाठी 2 मोठे चमचे तेल गरम करूया। तुम्हाला तूप आवडत असेल तर तुपाची फोडणी देऊ शकता। अर्धा छोटा चमचा मोहरी, 1/2 छोटा चमचा जिरे घालूया। मोहरी व जिरे तडतडले पाहिजे। फोडणी खमंग दिली तर फोडणीचे वरण खूप टेस्टी होते। पाव छोटा चमचा हिंग। तुम्हाला कांदा आवडत असेल तर ह्या पॉइंटला कांदा घालून परतून घेऊ शकता। ठेचलेल्या लसणाच्या पाकळ्या 6-7, 2 हिरव्या मिरच्या उभ्या कट केलेल्या। मिरचीचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। कढीपत्त्याची 7-8 पाने। हे व्यवस्थित परतून घेऊया। पाव छोटा चमचा हळद मिक्स करूया। थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर। फोडणीत कोथिंबीर घातली तर वरणाला सुवास व चव छान येते। 1 मध्यम आकाराचा बारीक कट केलेला टोमॅटो घालूया। टोमॅटो मऊ शिजवून घेऊया। फ्रेंड्स, चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील। टोमॅटो छान शिजला आहे। गॅसची फ्लेम लो आहे। आता शिजवलेली डाळ फोडणीत घालूया। मिक्स करूया। फोडणीच्या वरणाचा दाटसरपणा आवडीप्रमाणे ठेवू शकता। चवीनुसार मीठ, 2 छोटे चमचे गुळ घालूया। गुळ आवडत असेल तरच घाला। आंबट गोड वरण खायला खूप छान लागते। फोडणीचे वरण व्यवस्थित उकळून घेऊया। छान उकळी आली आहे। थोडीशी कोथिंबीर। फोडणीचे वरण तयार आहे। गरम गरमच सर्व करूया। हे फोडणीचे वरण भातावर साजूक तूप घालून खाऊ शकता। चपाती किंवा भाकरीबरोबर चुरून खाऊ शकता।
आपण सूप पितो तसेही हे फोडणीचे वरण पिऊ शकता. फोडणी खमंग दिल्यामुळे हे वरण खूपच टेस्टी झाले आहे. तयार आहे फोडणीचे वरण. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.